नमस्कार फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचे लाडू। आज आपण घरच्या गावरान डाळीचे लाडू करणार आहोत। आपण 2.5 किलो पीठ घेतलं आहे लाडू करता। थोड़े थोड़े पानी टाकून मळून घेत चाललंय घट्ट। घरची शेतातली डाळी एकदाच पाणी टाकायचं नाही, पातळ होतं, थोडं थोडं पाणी टाकून घट्ट म्हणून घ्यायचं। आता याचा एक जीव काय झाला या पिठाचा मळून घ्यायचा। आता पिठाचे एक जीव झालेला आहे, याच्या आता तेलात किंवा तुपात पुऱ्या करायच्या। याच्या आता पुऱ्या चालल्या, आता पुऱ्या करून घेऊन जाऊ का? हो, याच्या पुऱ्या करून घेऊ आणि तुपात तळून घेऊ। गावरान तूप घरच्या गाईच, लालसर आशा लालसर होस तर सर्व्या करकरी आपण या तळून घेऊया आणि ताटामध्ये काढून घेऊ। सर्व पिठाच्या पुऱ्या आपण व्यवस्थित करून तळून घेऊया। तळलेल्या पुऱ्यांचा आपण चुरमा करून घेऊया। हाताने चुरून लाडू बनवूया। हे चुरमा केलेलं पीठ मिक्सर मधून काढू, त्याचा एकदम बारीक भुगा करून घेऊ मिक्सर मधून। 2.5 किलो पिठासाठी कोणाला जर जास्तच गोड आवडत असेल तर 2.5 किलो पण टाकू शकतात, आणि ज्याला प्रमाणातच लागत असेल ते 2.25 किलो टाकाय। साखर 2.25 किलो साखर घेतली आपण। आता हे 1 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याचा पाक करून घ्यायचा। जो पाक आता तयार झालाय त्यामध्ये इलायची टाकू आणि हे मिसळण करून घेऊया। हे आपण असं हलवून घेऊया। आता मिक्स करून यामध्ये
आईने थोडंसं तुपाचं मोहन घातलेलं आहे. हे बदाम लाडू टाकायचे आपल्याला. बदाम नाही बदाम. मनुखे पण टाकू शकतो, बदाम टाकू तो ज्याची त्याची आवड. काजू बदाम मनुखे टाकवायचे लाडू आणि छान पैकी बनवायचे. याचे आपण आता छान छान लाडू बांधू. परात भरून हे लाडू आपले खाण्यासाठी तयार झालेत. अशीच तरकारी तुम्ही पण लाडू बनवा. हे लाडू खायला लई छान लागतात. गावाकडे हे असे लाडू बनवतात की खायला खूप छान लागतात. आपण पण असेच बनवा.